तर गाईज मी घरी आलेली आहे आणि माझ्याकडून एक खूप 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 मोठी चुकी झाली. आयन सांग काय चुकी झाली. ये इकडं या. त्याने घरी येऊन काय कंप्लेंट केली बघा माझी. ये इकडं ये ना, इकडे ना, उजेडं चांगलं दिसत इकडे. त्याने माझी काय कंप्लेंट केली की मी त्याला जेवायला दिला नाही घरी. मला आल्याला बोलते मी तुझ्याशी बोलणार नाही एवढं का. मला जेवायला दिलंच काय बोलते घरी. हा मी घरी येऊन एक भाकरी खाली. मला विचारलंच तरी विचारायला नको की तुला बोलते. मला इतकं हसायला आलं ना बाबा. बाबू चल माझा जेवायला, मी तुला जेवायला देऊन येते. चल चल घर. हा तिकडं जेवायला देते. पहिले द्यायचं ना बोलते जेवायला. मी खरंच विसरली आणि जेवायला द्यायला. आणि बोला मी यांना काजू कतली दिली आणि कांदे पोहे. आणि हा मला काय माहिती आता म्हणून जेवण इतक्या लवकर. तर तो माझ्यावर रागवलाय बघा. इकडे ये. त्याने मामाला वगैरे कंप्लेंट केली माझी. रागवलंस माझ्यावर. अरे पण तुला मी राहू दे की मग तू बोलायचं मला जेवायला दे म्हणून. तुला नको का समजायला. आणि मम्मी बघा माझी. जाव का किती लाडात आले त्याच्या मामाचे इथं. हा माझ्या मामाचा मुलगा. पण मामा आमचा देवा घरी गेलाय. पण आमच्या मामाचा चालवतो तो. माझ्या मम्मीला भाऊबीज करायला आलाय. आणि हा एक दुसरा मुलगा मामाचा. दोघं पण भाऊबीज करायला येतात मम्मीला. मामा सुद्धा करतो ना आज सुद्धा करतो त्याच्या आत्याला. आत्या त्याची. पण तो नेहमी नेहमी भाऊबीजला येतो. मामाचा चालवतो. मामाचे कमी पडून देत नाही तो. थोडा आवाजामध्ये माझा प्रॉब्लेम आहे, समजू शकता तुम्ही. तर त्यांनी 500 रुपीज दिलेत मम्मीला. तर गाईज मी घरी आलेली आहे. त्याच्यामुळे मी ते प्रथमेशला इथे ओवाळते. नाही तर तो घरीच येणार होता. पण यांना बाहेर जायचं होतं ते होतं. तुला मी सोडून ते मला वाटलं तू पप्पांसोबत येशील. आयांना घेऊन गेले आयांना घेऊन गेले म्हणून खूप 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 मोठा हो ते बघ भांडला म्हणलं बरोबर. एक भाकरी मला एक एक भाकरी भरू नाही थोडे थोडे. नाही नाही मग सोनू कर जेवायला धरलो ना. मी जाऊलो बाई परेस त्याच्यावरती आहे. तर गाईज बघू शकता की आणि मम्मीने ना ह्याच्या परमनंटली रांगोळ्या मला काढायला सांगितलेलं पुण्याच्या. कारण की तिला सारखं काढायला इथे कोणी आहे ना त्याच्यावर. तर इथून तो कौस्तुभ आलेला आहे. कौस्तुभ आलेलो आहे. सगळी भाऊबीजीला गेले. थोड्या वेळाने येतील आणि फटाके वगैरे वाजवतील. तर रुद्रची बाईक सायकल इथे पार्क केले आम्ही. तर जरा असं भारी वाटते. तर गाईज कोणाकोणाला नुसती सोनपापडीच भेटते. तर बघा जिथे झाली तिथे मी सोनपापडीचेच बॉक्स बघते. जिथे झाली तिथे मम्मीच्या घरात पण, माझ्या तिकडे घरी पण, इथे आता मामाच्या घरामध्ये पण. अर्धा डब्यामध्ये ठेवल्यात. आता या दोन समोर दिसल्यात म्हणून दाखवते. जिथे जाईल तिथे सोनपापडी. आणि इथे बघा पुऱ्या करतात बडी मामी और छोटी मामी. हा मामी पुऱ्या बनवतो. पुऱ्या तुझी सून बघते व्हिडिओ. सुनेसाठी. तर तिथे छोटी मामी आमची रुद्रला घेऊन आहे. तर ही बघ छोटी मामी. हा दोन जावा तिथं पुऱ्या करतात. आणि ही बिचारी माझ्या पोराला सांभाळते. माझा पोऱ्या काय ऐकत नाही तिला अजिबात. आणि हो प्रणय गाईज बघू शकता एवढा मोठा बॉक्स आणलेला फटाक्यांनी. आणि एवढेच राहिलेत. अर्धे प्रणयला दिले, अर्धे आयनला. प्रणय भरलेला होता पूर्ण पूर्ण भरलेला.
तर हे पूर्ण बॉक्स 12 का 15 हजाराचे फटाके आणले प्रथमेशनी, हा फालतू खर्च मला वाटतो. ऐका केस सोड चल. तर गाईज आम्ही सगळे चाललो आता फेस्टिवलला. मी जात नव्हती पण मला सगळ्यांनी फोर्स केला त्याच्यामुळे मी चालले. तर इथे चलो सगळी चाललो. तर इथे आमचा नवरदेव सुद्धा चाललाय. त्याच्या बायकोला बघून आल्यापासून त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल वर का. तर तिथे मामा चंद्रवाणी बघा बायको मामा बायकोला बघून आल्यापासून बघ किती खुश आहे. प्लीज बघा अजून दोघी जणी आल्या नाही आहेत. त्यांच्यावर आहे सोनताई आणि राकेश दादा आयन वगैरे तिकडूनच येतात. तर हे सगळे चालले आहेत. हा रुद्र मामाच्या सोबत आहे. नवरदेव बघा त्याच्या चेहऱ्यावरची स्माईलच जाईल ना. मामा तो स्वप्नात पण असतोय एकटाच बघून. तर गाईज आम्ही आलेलो आहोत फेस्टिवलला. इथे बघा इथे रुद्र मामा सोबत आहे. तर सारा बघा सारा तर गाईज आम्हाला या मुलाने आणलेलं आहे फ्री मध्ये. तर गाईज अर्ध सगळे जेंट्स पुढे गेलेत आणि खूप खूप दुकान आहेत आमचं. मी येताना इयरिंग वगैरे घेणार आहे मला बर्थडेसाठी पण. तर बघा छोट्या मुलींचे सॅन्डल वगैरे. ताई ओनली ताई काय घेणार साराला काय घेणार आहेस? शूज घेणार आहे. सगळ्यांचं लक्ष दुकानांवरच आहे. पहिला आम्ही इकडं फिरतोय त्यानंतर आम्ही थोडी शॉपिंग करतोय. तर गाईज आम्ही डिसाईड करतोय कशामध्ये बसायचं काय भेटेल त्याच्यात बसायचं. काय भेटलं खुश आहो कशात पण बसू शकतो आपण. तर गाईज त्याचं लग्न जमलंय. मी खुश आहे विमान आम्ही ब्रेक डान्स मध्ये बसतोय. मी बसणार नव्हती पण मला जबरदस्ती बसवत आहे. तर गाईज आम्ही एवढे जण बसतोय 7 जण आणि रुद्राला मामीचे इथे देतोय छोट्या मामीचे इथं. प्रथमेश तिकीट आणायला गेलाय आला. प्रथमेश आम्हाला स्पॉन्सर झालाय आज. तर 80 रुपये एकाचं तिकीट आहे घेऊ माग. तर गाईज मी ब्रेक डान्स मध्ये बसली आता मी कशात नाही बसणार. आता तुम्ही यांच्याकडूनच ऐका सगळे हसलेत आणि सगळे व्हिडिओ पण केले. मला एवढं चक्रीसारखं झालता ना. मी उतरले एका ठिकाणी गेले एका ठिकाणी सगळी मला हसतात. मामा मी कशी बसलेली एकदम भारी. संजू मामा तर एकदम हसून हसूनच आहे झाला. तर आता हे सगळे आकाश पाडल्या मध्ये बसतात. काही मी नाही आता बसणार अजिबात नाही. दीदी बघा कशी बघते. दीदी तुला भाऊबीज करायला आला ना बाबू आज.
पाहिलो त्याची आता कॅमेरा चालू आहे ना, कॅमेरा चालू आहे ना। ते बघ सर गाईज बघा, सारा सारा मामाच्या लग्नात नाशील कशी लगेच हात वरती। तर गाईज तिची खूप मजा येते, सारा मामाच्या लग्नात नाशील कशी ती बघा अशी नाशील। तर गाईज आता ना मी पार्लरमध्ये गेलती हेअर स्ट्रेटनिंग करायला 2 दिवसापुरती, 1 ते 2 दिवसापुरती 200 रुपीज घेतले, 200 रुपये। पण माझ्याकडे मशीन आहे, पण जेव्हा मी करते ना ती अशी होत नाही, कारण की खूप असे छोटे छोटे पार्ट घेऊन ते करतात ना, आणि तेवढा टाईम नसतो मला, त्याच्यामुळे मी आता पार्लरमध्ये जाऊन आली। आणि जरा लुक जरा खरंच छान वाटते मला, खरंच असं ना माझी परमनंटली केस अशी एकदम स्ट्रेट पाहिजे, मला खरंच खूप आवडतात अशी केस। पहिले ना माझी होती, आणि नंतर हळूहळू माझी केस खूप रफ होत गेली, पहिले अशी एकदम माझी स्ट्रेट केस होती, तर मला खूप ते असं आवडतो आहे। इथेच गेलते, आमच्यावरती पार्लर आहे ताईच्या बिल्डिंगच्या खाली, तर मला खरंच खूप म्हणजे खूप आवडली। आणि तिथे ना मी पुढच्या महिन्यात एकदा हेअर स्पा करणार आहे, कारण की माझे केस ना खूप रफ झालेत, एकदम डॅमेज झाले, त्याच्यामुळे जरा हेअर स्पा करेल, बघू आता टाईम कसं भेटतो आहे। मला खूप म्हणजे खूप आवडले, तरी चला भेटू थोड्या वेळात।